ना कुठे चुकविले ते हिमालयाचू बुजतो मी शिवराया सहन होणार नाही स्वराज्याची फरे सहन होणार नाही स्वराज्याची फरे जातिवंत हृदय तुमची रक्ता दौसाए विसरलो नाही त्या लोकमावळ्यांचे बलिदान शंभूयाचे आठवली की डोळ्याच्या अश्रू आपोआप पडतात अरे जिथे पडते पाहुले आमची त्या दैत्याच्या वाटा वाक तर नाही पण मोडणारही नाही मराठा परंतु मराठा नेमकं म्हणायचं तरी कोणाला मराठा नेमकं म्हणायचं तरी कोणाला मराठा शेवटपर्यंत मागे असणार नाही तोच खरा मराठा मग तो कुठल्या जातीचा असू द्या कुठल्या धर्माचा असू द्या तुळजाभवानीच्या आशीर्वादाने जिजाऊच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले अहो त्या गुलामीच्या त्या क्रूर काळात एक सौदामिनी कडाडली तिच्या पुत्री शिवराय नामक दत्तावर जन्मले आणि छत्रपती बनू स्वराज्याचे तारणदार झाले शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते अठरा फकड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे यशाजी संताजी धनाजी जीवा मालियासारख्या असंख्य मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्याकडचे मावळे एकनिष्ठ होते आजकालच्या मावळ्याची काय परिस्थिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार सुंदर शब्दात लिहू सांगतात लाज गरिबीची बाळगू नका तर लाज आपल्यामधील दुर्गुणांची बाळगा आपल्यामधील जे काही दुर्गुण असतील ना ते काढून टाकले पाहिजे आणि राष्ट्रही जपले पाहिजे शिवाजी महाराज निर्व्यसनी होते म्हणून ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले आजकालच्या पिढीने काय दर्शन घेतला होता त्यांचा आजकालची बहुतांशी तरुण करते थंडी पाच रात्री गडगड किल्ल्याच्या पायथ्याशी धरती म्हणण्यासारखं पार्टी करत असतील ना